एकवाचक धातुसाधित विशेषणे ही कोणत्या नामाप्रमाणे चालतात? पुल्लिंगी शब्द असेल तर भगवत नामाप्रमाणे, स्त्रीलिंगी असेल तर नदीप्रमाणे, आणि नपुसकलिंगी असेल तर जगत नामाप्रमाणे चालविली जातात. ते विद्यार्थी मित्रांनो आपण तो शब्द कसा चालतो ते आपण आता बघूया. जसं कथ शब्द कथ धातू दिलेला आहे, कथित पुल्लिंगामध्ये कथितवान, कथितवंतो, कथितवंत, स्त्रीलिंगामध्ये कथितवती, कथितवत्यो, कथितवत्यः, नपुसकलिंगामध्ये कथितवत, कथितवती, कथितवंती, हे नपुसकलिंगामध्ये दिलेले आहे. आता आपण कर्तृवाच्य भूतकालवाचक धातुसाधित विशेषणाची काही उदाहरणे बघूया. पहिलं उदाहरण आहे महिला पूजा कृतवती, महिलेने पूजा केली. दुसरं उदाहरण आहे सीता कथा कथिता, सीता हे कथा सांगितली. तिसरं उदाहरण दिलेलं आहे अहम चित्राणी दृष्टवान, मी चित्रे पाहिली. याप्रमाणे कथवतू प्रत्ययांत असेल तर त्याला पुल्लिंगामध्ये वाण प्रत्यय जोडला जातो, आणि स्त्रीलिंगामध्ये वती प्रत्यय जोडला जातो, आणि नपुसकलिंगामध्ये वत प्रत्यय जोडला जातो. आणि ही रूपे पुल्लिंगात भगवत नामाप्रमाणे चालतात, स्त्रीलिंगात नदीप्रमाणे चालतात, आणि नपुसकलिंगामध्ये जगत नामाप्रमाणे चालविली जातात. बाकीचा आपण अभ्यास पुढे बघूया.